आप्पा ट्रिप देतो भलती, आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिट च कार्ड आहे, आप्पाच घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे बर, आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार आहे, समज नाही आरबी भी समज ना चारे लोको ने रे नजर ने मे खूप क्यू आ रे, नजर कसे आएंगे मेरे मर गए सारे, माझी डेंजर रे लाइट सारे अंधे होते जा रे, फक दॅट ऑल बीच मे गो बँड लगा रे, आता भूलता झालो मी यांच्यावरती, दुनियाचा भार आहे काम करता एक दाखवता चारे, डोक्याला कारे पाठीवरती वार तरी वातावरण गारे, आपण नंगी तलवारे विचार माझे शुद्ध बुद्ध डोक्यावरती स्वारे, बीपी बडरा सिस्टॉलिक तो सोके पारे, कारण वाय बस तू खारे, तोंडावरती बोलून बात संपवतो विषय डायरेक्ट, हार नाही तर पारे काय गँगस्टर रे फील पण घेतलाय मी चीन मधी नाश्त्यातनी बार पोरो। नमस्कार सर्वांना, आणि आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टला आम्ही जस्ट आता आमच्या विघ्नेशला स्कूलमधनं घेऊन आलो आणि अचानक आमचा असा प्लॅन ठरलेला आहे की चला कुठेतरी आज फिरायला जायचं, सोबतच आहे आमच्या अंकितची गाडी आणि गाडी असल्यामुळे आम्हाला बाहेर जाणं थोडं कन्व्हिनियंट होऊन जातं, पाऊस असो काही असो फिरण्याचा आनंद घेता येतो, तरी चला आमचं ठरलं आहे की आज कुठेतरी खडकवास सिंहगड रोड खानापूर पानशे कमीत कमी 500 तरी जाऊन यायचं, तिथंपर्यंत पोचायचं, अंकुशच्या गाडीवरती हात साफ होतील आणि आम्हालाही फिरायला भेटेल, या उद्देशाने आम्ही आता इथून बाहेर पडलेलो आहोत। आम्ही आता इथून खाली जिन्याने खाली उतरत आहे, आमच्यासोबत आमचे विघ्नेश ज्यांना गाडीमध्ये बसण्याचा एवढा आनंद असतो की काकाची गाडी करत दिवस रात्र सकाळ संध्याकाळ एकच काकाची गाडी आणि त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत। तर चला आजचा आमचा प्रवास परत मी विघ्नेश वनिता ज्योती अंकुश असे आम्ही चौघजणं परत निघालेलो आहोत आणि इथून आम्ही सुरुवात करत आहोत। तर चला गाडी तयार आहे, आमचा ड्रायव्हर तयार आहे, विघ्नेश राजाही बसलेले आहेत आणि आम्ही आता इथून प्रवासाला सुरुवात करत आहोत। तर चला आजचा दिवस बुक असा आहे 15 ऑगस्ट आणि त्यासोबतच मानसेचा प्रवास, पहिला प्रवास एवढ्या लांबीचा प्रवास हा आमचा आज सुरू होणार आहे। चला आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आमच्या गाडीमध्ये जी गाणी आहेत ती फक्त देशभक्तीची गाणी लागलेली आहेत आणि आता बघा आमचे छोटे विघ्नेश यांची जी धडपड चालू आहे व्हिडिओ शूट करण्याची, त्याला एकतर कोणी माणूस काही करताना दिसलं की ते मला करायचं असतं आणि त्यासाठी त्याला सगळं ते द्यावं लागतं, आता कॅमेरा ऑन केल्यामुळे ह्याला कॅमेरा धरायचा आहे आणि ह्यालाच करायचं आहे, ऐकत नाही मला करायचं म्हणजे करायचं असतं आणि बघा कसा तो कॅमेरा घेतोय कसा कॅमेरा ओढतोय। आणि आम्ही आता खडकवासच्या दिशेने निघालेलो आहोत, ऑन द वे जी काय आमची मजा चालू आहे, थोड्याच वेळात खडकवास येईल, खडकवास नंतर सिंहगड खानापूर अशा याने आम्ही पुढे जाऊ। चला
आप्पा ट्रीप देतो भलती, आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिट च कार्ड आहे, आप्पाच घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर ले लाडे बर आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतारे समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग को ने रे नजर नहीं मैं को क्यों आ रहे नजर कैसे आएंगे मेरे मर गए ले सारे माजी डेंजर है लाइट सारे अंधे होते जा रहे फक दैट और बीच में को बैंड लग लगा रहे आता भूलता सालो मी है चावरती दुनियाचा भारे एक काम करता एक अंधा कोता चारे डोक्याला कारे पाठीवरती वार तरी वातावरण गारे आप्पा नंगी तलवारे विचार माझे शुद्ध बुद्ध डोक्यावरती स्वारे बीपी बढ़ा सिस्टॉलिक दो सो के पारे कारण वाय बस खुंखारे तोंडावरती बोलून बात संपवतो विषय डायरेक्ट आर नाही तर पारे काय गँगस्टर रे फील पण घेतलाय मी चिल मधी नाश्त्यात नि बार पोर फाकट नाही नील मधी माझं मन खातंय मला नेक्स्ट गाणं येईल कधी हिप हॉप म्हणाय लागले जरा ये आप्पा सीन मधी पकडलाय मी फ्लो शिखर गाठल्याशिवाय सोडणार नाही पासवर्ड असा टाकलाय की कोण कधी तोडणार नाही लिहून ठेवले नशीब मी माझं माझ्या हाताने किती घातली तरी त्याला कोण कधी फोडणार नाही सोडणार नाही लक्ष माझं एकच आहे ध्यास सगळी जगत फक्त मला बनायचंय खास भलती भोवती ट्रीप सोबत विचारांना पास जगतो रिअल शीट नाही फालतू मी जॅज माझ्या गाण्याला लागती माझ्या घरच्यांची आस मी पाप केली थोडी जास्त पुण्यांचा श्वास म्हणून ठेवलाय विश्वास इथं कोण नाहीये खास एकही रास्ता तेरे पास सगळं म्हणून कष्ट घास 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 बास बास केला मी छपऱ्यांचा नास आपले आणि आम्ही आता पानशेतच्या रोडला लागलेलो आहोत आम्ही खडकवास धरण सोडून आता सिंहगडच्या इथून सिंहगडच्या पायथ्यापासून खानापूर साईडला टर्न घेतला आणि आता पानशेत साईडला चाललो आहे चला आता पुढचा प्रवास सुरू करूया फायनली आम्ही पानशेतच्या धरणाच्या इथे एक रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टच्या इथं आम्ही आलेलो आहोत आणि या रिसॉर्टपासून आम्हाला पानशेतच्या धरणाचा पूर्ण व्ह्यू दिसणार आहे तिथे बोटिंग्स अवेलेबल आहे तिथे अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण घेऊ शकतो त्याचा आपण आनंद घेऊ शकतो तर सध्या इथं आपण गाडी पार्किंग करत आहे आणि रिव्हर्स फ्रंट करून आमचे अंकुश आहेत गाडी पार्किंग करत आहेत
तर इथून खाली आम्ही जाऊ धरणाच्या इथे आणि बघूया तिथे काही ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत का, काही ॲक्टिव्हिटी करता येतील का, या गोष्टी एकदा बघूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. तर फायनली गाडी पार्क झालेली आहे आणि आमचे विघ्नेश सगळ्यांना बाहेर बोलवत आहेत. या चला विघ्नेश या या ए या चला चल वरती बघा हो चाललो इकडे ऐ जाऊ आम्ही मम्मी जायचं परिता तिने म्हणतो मिमी जायचे गाडी वरती लावली ना गाडी कुठे आपली फोटो काहीतरी सिरियस डिस्कशन चालू आहे. माहीत नाही कोणत्या विषयावरती डिस्कशन आहे. कदाचित 1-2 करोडची प्रॉपर्टी त्यांना घ्यायची असेल किंवा या धरणामध्ये त्यांना काही मोठी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर कदाचित त्याचं डिस्कशन चालू आहे दोघांचं. चालू दे कीप इट अप. चिपळूणचे जावय अंकुश शेळके आणि दोघींमध्ये काहीतरी बऱ्याच चर्चा चालू आहे. काहीतरी बारीक असं निरीक्षण ते करत आहेत. कदाचित त्यांचाही मनात ते झालं असेल एखादी प्रॉपर्टी घ्यावी इथे. तशी त्यांची चर्चा चालू आहे कदाचित. चालू दे कीप इट अप.
धरणाचा पूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर थोडं फोटो सेशन केलं. फोटो सेशन केल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. धरण हे पूर्णपणे भरलेलं असल्यामुळे बोटिंगमध्ये आम्ही काही इंटरेस्ट दाखवला नाही. आम्ही कोणीही पाण्यामध्ये उतरलो नाही. पण ठीक आहे, आम्ही पूर्ण परिसर पाहून घेतला. पाण्याची लेवल आणि निसर्गरम्य असं हे जे वातावरण झालेलं आहे ते सगळं पाहून आता आम्ही परत निघालो आहे. सोबत आमचे एके प्रो विघ्नेश आणि आम्ही आणि ज्योती वनिता असे आम्ही आता परत गाडीच्या दिशेने चालत आहोत. गाडीमध्ये बसून आता आम्ही हळूहळू परत बॅक टू होम असा प्रवास सुरू करू. आणि खूप मजा आली. एक साईडने खूप असं चांगलं असं अंकुशने ड्रायव्हिंग केल्यामुळे, विश्वासू ड्रायव्हिंग केल्यामुळे आम्ही खूप आनंदात तिथंपर्यंत पोचलो. आणि हा पहिला फोर व्हीलरचा आमचा प्रवास लांबचा असा होता आणि म्हणून आम्ही याचा ब्लॉग शूट केला की हा लांबचा प्रवास फर्स्ट टाईम आहे आपला आणि आठवणीसाठी राहील, आठवणीमध्ये राहील या उद्देशाने आम्ही काहीतरी याची शूटिंग केली होती. चला परतीच्या मार्गावरती आपण निघूया. चला आपण आता गाडीजवळ आलेलो आहोत. To one last breath, but I can't stop now. We all fall down sometimes, yeah, but that's just life. So cross my heart and hope to die. Baby, I was born to fight the fear when I feel like dying. I'm trying to fly high, but I'm not a pilot, can't deny it. There's some days I feel idiotic, just a product of a system where you're lucky just to make a dollar. That ain't gonna stop me cause my grind's contagious. I'll do what it takes to turn passion to paychecks. And if I go down, I'ma do it on my terms. And every single problem brings a lesson that I learned. The darkest nights, when things seem so broken, it's hard to shine, but I still try. I'll be the last one left when the lights go out. I'm down to one last breath, but I can't stop now. We all fall down sometimes, yeah, but that's just life. So cross my heart and hope to die. Baby, I was born to fight.
Breath, but I can't stop now. We all fall down sometimes, yeah, but that's just life. So cross my heart and hope to die. Baby, I was born to fight. I'll be the last one left when the lights go out. I'm down to one last breath, but I can't stop now. We all fall down sometimes, yeah, but that's just life. So cross my heart and hope to die.